प्रति माननीय श्री सत्यवान रेडकर सर, 20 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार असा मेसेज माझ्या व्हॉट्सॲप अकाउंटला आला आणि त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही स्वप्नातील संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी चळवळ असं लिहिलं होतं। हे जेव्हा मला कळालं तेव्हा मला अतिशय आनंद झाला, कारण या प्रकारची संकल्पना किंवा अशा प्रकारचं मार्गदर्शन कोणीही केलं नव्हतं किंवा स्पर्धा परीक्षांवर एखादा लेक्चर मुलांना कोणी दिला असंही ऐकलं किंवा पाहिलं सुद्धा नव्हतं। तशी शाळेत बरीच व्याख्याने झाली, कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कोर्सेसवर त्या त्या कॉलेजच्या शिक्षकांनी सांगितलं, पण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हे मी पहिल्यांदा अनुभवणार होती, त्यामुळे मी खूप आनंदी होती। या उपक्रमाचे ब्रीदवाक्य तिमिरातुनी तेजाकडे, म्हणजेच शिक्षणाच्या तसेच करिअरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठीचा एक पथमार्ग। या उपक्रमाचे व्याख्याता व मार्गदर्शक श्री रेडकर सर यांचे शिक्षण म्हणा किंवा ते सध्या करत असलेलं काम अप्रतिम। वयाच्या 34व्या वर्षी 7 पदव्या आणि 8व्या पदवीसाठी प्रवेशसुद्धा घेतला होता। बापरे, मी तर एकदम इम्प्रेस आहे तुमच्यावर। इथे एक लेक्चर घेण्याचा सुद्धा कोणी विचार केला नव्हता, अशा ठिकाणी 25 लेक्चर देऊन ऐतिहासिक नोंदणी केली। आपल्या भाषेत बोलायचं तर यू आर अ सुपर हिरो। तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8ही तालुके पिंजून काढले। मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असा मार्गदर्शक पाहिला की ज्याचे मानधन 0 रुपये। आपल्यासुद्धा कोकणातील विद्यार्थी त्यांच्यासारखेच अधिकारी कर्मचारी व्हावे हे ध्येय उराशी बाळगून ते आले होते। तशी तळमळ त्यांच्या व्याख्यानातसुद्धा दिसत होती। ते आपल्या ज्ञानाची झोळी घेऊन अक्षरशः वणवण फिरत होते, जे एकेकाळी 9वी नापास होते, परंतु आज त्यांनी 8ही तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा काय असते, त्याची तयारी कशी करावी याची जाणीव अगदी डिटेलमध्ये करून दिली। प्रत्येक विद्यार्थी हा आपल्यासाठी हुशारच आहे हे त्यांचे वाक्य आहे। सर, तुम्ही तर माझ्यासाठी एक देवदूत बनून आलाय। माझ्यासारखी निरागस, घाबरट, कंटाळवाने जगत असणाऱ्या मुलीच्या आयुष्यात एक वेगळी उत्सुकता निर्माण केली। तुमचा लेक्चर ऐकल्यापासून मला एक नवीन उमेद मिळाली। ज्या पद्धतीने तुम्ही मला मोटिवेट केलंय त्यासाठी सो प्राऊड ऑफ यू। मला तर आतापर्यंत UPSC MPSC परीक्षांबद्दल माहीत होतं, पण तुम्ही इतरही बऱ्याच परीक्षांबद्दल जे मला माहीत नव्हतं त्याची जाणीव करू दिली। चांगल्या प्रकारे सखोल अशी अभ्यासक्रमांची पण माहिती दिली, तसेच कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा याविषयी स्वतःचा अनुभव सांगितला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त अधिकारी कर्मचारी व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून तुम्ही प्रयत्न करत आहात, ते तुमचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्यासाठी मी अतोनात प्रयत्न करीन। तुमच्यासारख्या सक्सेसफुल ऑलराऊंडर व्यक्तिमत्वाला भेटून खूप चांगलं वाटलं। शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव ही संकल्पना लवकरच सत्यात उतरेल असे मलाही वाटते। मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अशा ऑफिसरला भेटले की ते एक सर्वसामान्य जीवन जगतात आणि स्वतःसोबत दुसऱ्यांनाही पुढे घेऊन जातात। सर, तुमचं योगदान मार्गदर्शन माझ्यासाठी बहुमोल आहे। आपल्या संपर्कात राहून आम्ही पण काहीतरी करून दाखवूच। आम्ही तुमच्याकडून, तुमच्या लेक्चरमधून स्फूर्ती व प्रेरणा घेऊन मनातली भीती, निराशा झटकून अशक्यप्राय गोष्टी साकार करू। माझ्या मरगळलेल्या मनाला एकदम टवटवी आली, कारण मी प्रत्यक्ष ठिणगीशी सामोरे गेले असं मला वाटलं। तुमचं बोलणं म्हणजे उत्साहाचा प्रचंड धबधबा, मानलं तुम्हाला। असेच रहा, कारण तुमच्यासारख्या लोकांची आज फार गरज आहे। मला तर तुमची अत्यंत गरज आहे। मला तुमचं मार्गदर्शन हवंय। मला तुम्ही आमच्या दोडामार्गमध्ये येऊन मोटिवेट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हेरी व्हेरी थँक्यू। आपली नम्र विद्यार्थिनी कुमारी सुशीला दीपक देसाई।